समर्थ फर्नीचर एंड मॉल, आधार पे उधार, ऑनलाइन पेक्षा ही सर्वोत्तम स्वस्त ऑफर्स, कूलिंग प्रोडक्ट वर 40% पर्यंत डिस्काउंट, फायनान्स उपलब्ध, शाखा नंबर 1 फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाड़ी तालुका संगमनेर, आणि शाखा नंबर 2 कोल्हारगोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले, 98569664663, 92845279 आणि 99220267823। पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने धडाकेबाज कारवाई करत मोरे याला नेवासा हद्दीतून ताब्यात घेतले। राहुरीतील पत्रकार रोहिदास दातीर यांची 6 एप्रिलला अपहरण करून हत्या झाली होती। या प्रकरणामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दोन आरोपींना जेरबंद केलं। त्यातील मुख्य आरोपी कान्हू मोरे आणि अक्षय कुलथे हे गेली 12 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होते। माजी मंत्री शिवाजी कर्डिले आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी सदर पीडित कुटुंबियांची भेट घेत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर गंभीर आरोप करत सीआयडी चौकशीची मागणी देखील केली होती। तर काही दिवसातच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी भेट देण्यासाठी येणार असल्यामुळे हे प्रकरण चांगले तापले होते। नंतर हत्या प्रकरणाचा तपास देखील राहुरी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्याकडून काढत डीवायएसपी संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला। मिटके यांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली असता यातील मुख्य आरोपी कान्हू मोरे हा नेवासा भागामध्ये दडून बसला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार सापळा रचण्यात आला। रविवारी रात्री मोरे याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली आणि यामध्ये कोण-कोण सहभागी आहे हे पोलीस तपासामध्ये निष्पन्न होणार आहे। जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके, सहायक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, राजेंद्र आरोळे, सुरेश आवटी, नितीन चव्हाण, रवींद्र मेढे, नितीन शिरसाट आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे। सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी।